चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हळू हळू चाला कोणी कोणाशी ना बोला हळू हळू चाला पळापळी करू नका जागो जागी थांबा आणि अवघ्या मिळून मारा बोंबा थांबा पळापळी करू नका एक तर असा पळत होता सायकल घेऊन मी म्हणलं जे हरी टायमच नाही महाराज अरे मी म्हणलं मग बसून जाय ना बसायला बी टाइम नाही पळतच कुठं इतका कोणाला माहित नुसते पळत आहेत नुसते पळत आहेत पळू नका थांबा थोडा विचार करा शांत व्हा आणि जोपर्यंत तुम्ही स्थिर होत नाहीत तोपर्यंत समाधान नावाची गोष्ट प्राप्त होत नाही विठाला आणि समाधान सुख ह्या ज्या गोष्टीत ना ह्या प्रपंचात शोभतच नाही ह्या परमार्थात शोभतात सुख समाधान आनंद हे परमार्थातले एक शब्द आहे संसारात हे शब्द सोबतच नाही तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो वाघिणीचं दूध जर काढायचं असेल ना तर त्याला पितळाचं जर्मलचं स्टीलचं असलं भांडं जमत नाही त्याला सोन्याचंच भांडं लागतं आणि इतर पात्रात तर ते दूध काढलं तर त्या पात्राला छिद्र पाडून खाडून निघून जातं एवढी ताकद असते त्याच्यात असं मी ऐकलेलं जर माझ्यावर कोणाचा विश्वास नसल तर प्रॅक्टिकल करून पहा माझी काही त्याला अडचण नाही काही पण त्याचं दूध काढण्यासाठी वाघिणीचं सुवर्णाचंच पात्र लागतं हे जसं तसं सुख समाधान आनंद हे शब्द प्रपंचात शोभत नाहीत हे परमार्थातच शोभतात आणि परमार्थ वरल्या अंगाने बघत जात जाऊ नका महाराज किती मोठा आहे कोणत्या गाडीत आलाय कपडे कसले किती शरीराने महाराजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे महाराज हे फार किचकट झालेला आहे कारण समाजाचा भ्रम असा झालाय महाराज म्हणजे गबूची गबू ढेरी टपूची टपू असं पाहिलं जात पण महाराजाचा महाराजपणा जो असतो ना त्याच्या राहणीमानावर त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो त्याच्या आत काय आहे आणि तो वागतो कसा याच्यावर महाराज पण अवलंबून असतो वरचे लेबल काय करतात वरचे लेबल हे बघा पॅकिंग किती चांगलं असू द्या त्याच्या नादाला लागायचं नाही कारण पॅकिंग चांगलं असतं पण माल सडलेला असतो त्याच्यामुळं माणसाला आतली दृष्टी पाहिजे आतमध्ये डोकावून पाहता आलं पाहिजे आणि परमार्थामध्ये आत पाहिलं जातं बाहेर नाही परमार्थात पाहिलं जातं आणि प्रपंचात बाहेर कसं आहे हे पाहिलं जातं म्हणून मुलगी बघायला जात असताना पोर तिचे गुण पाहत नाही मग ती दिसती कशी एवढंच बघितलं जातं आणि आजकाल तर असा आहे सध्याचा जमाना तुम्हाला एक अंडरलाईन करून ठेवण्यासारखा एक पॉईंट सांगतो फक्त लक्षपूर्वक ऐका माणसाने फाटकणी असावं पण दागिल नसावं
जर कळत असलं माझी भाषेत, नाही तर मग उद्या काल आहेच प्रसाद, तेवढा खायचा मग घरी जायचं. फाटकं नेसाव पण दागिल नसा. माणसाने गरीबा घरची मुलगी करावी पण चारित्र्यवान असली पाहिजे, कुलवान घराण्यातली असली पाहिजे. पण सध्या काय झालंय, कुलवान घराण्याला कुलहीन करण्याचा प्रयोग चालू प्रयोग. म्हणून आता सध्या जे जातीमध्ये लग्न करतंय त्याचे सत्कार होत नाही, त्याला पुरस्कार नाही भेटत. मग आंतरजाती विवाह ज्यांनी केला त्याचे सत्कार, त्यालाच पुरस्कार दिला जातो. हो, जी एका पतीवर एकनिष्ठ बाई राहते तिचं कोणी नाव घेत नाही. मग जी एकटी रात्री अपरात्री 12-12 1-1 वाजता फिरती आणि शरीराचं प्रदर्शन करती, तिचे सत्कार. तिचं मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये तिला बोलवलं जाते, तिचे सत्कार, तिला पुरस्कार दिले जातात. हो, ते असा सध्या कार्यक्रम चालू आहे. कुलवान माणसाला महत्व नाही सध्या, कारण परिणाम कलियुगाचा आहे. विठाला म्हणून परमार्थ मुळामध्ये कशासाठी आहे याचा विचार करा. परमार्थ ह्याने केला म्हणून त्याने केला, आणि त्याने केला म्हणून ह्याने केला. ह्या गावात होतंय म्हणून त्या गावात होतंय, आणि त्या गावात होतोय म्हणून ह्या गावात होतंय. अर्पण ते कशासाठी होतंय, कामून होतंय, त्याच्या पाठीमाग काही भूमिका असत. अनुकरण करू नका कोणी कोणाचं. उगं त्यांनी केलं म्हणून हे नाही केलं, ह्याने केलं म्हणून त्यांनी केलं, असा परमार्थ नाही करायचा. त्यांनी का, उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. एका गावामध्ये नंबर 1 श्रीमंत होता, आणि त्याच्या बंगल्याचं बांधकाम चालू होतं. त्याच्या दारामध्ये सिमेंट, वाळू, विटा येऊन पडलेलं होतं, आणि त्याचा मुलाचं नेमकंच लग्न झालेलं होतं. आता गावातला 1 श्रीमंत ते दुपारच्या वेळेत बुलट गाडीवर फाट 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 गाडी अशी स्टँडला लावली आणि घरात गेला. आणि घरात गेल्याच्या नंतर खुर्चीवर बसला, आणि खुर्चीवर कसा बसला, अशी पायोपाय टाकली, अशी अशी दिमागदाराने बसला. आणि बायकोला म्हणलं, ए पाणी आण. तिला एक गिलास भरून आणला, फेकून दे म्हणा तिकडं फुलपात्रात आण. मग ती वापस गेली, पुन्हा फुलपात्र घेऊन आली. ह्यांनी काय केलं, असे फुलपात्रातलं पाणी असं तोंडात घेतलं, आणि एक प्रेमाचं प्रतीक म्हणून तोंडातली पिचकारी बायकोच्या तोंडावर मारली. हे सगळं वातावरण वरी मिस्त्री बसलेला होता ते बघत होता, आणि ती हातातली ती थापीन वळांबा त्याने ती फेकूनच दिला खाली. काय सिने म्हणला, हे 35 झाली म्हणला माझ्या लग्नाला, पण असं काही करून बघितलं नाही म्हणला. ते तिथं टाकून दिलं नीट घरी, दुपारच्या पहाऱ्यातच घरी गेलं. आता घरी बसायला खुर्चीत नाही, चुलीवर जाऊन बसलो. बायको म्हणली, हे कधीच नाही ना, आणि आज चुलीव कस काय बसली, काय डोक्यावर परिणाम झाला का काय, बर बसा नका. लगेच म्हणला, पाणी आण. तिने लगेच पाणी घेऊन आली, फेकून दे म्हणा तिकडे ते तांब्या फुलपात्रात घेऊन म्हणले. आता फुलपात्रात नाही, काय माती आणि. पण ती बाई लई डोकेबाज होती, तिने काय केलं, ते लहान लेकराला पिईचं दुधाचं बुटकं असतं त्या बुटक्यात पाणी आणलं. त्याने ते पाणी घेतलं, अशी गुळणी घेतली आणि अशी मारली. मारल्याबरोबर तिनं असा फडा पडलेला होता, उचलला असा हाणला का नाही. 4 कामालाच गेलं ना ते. ते मालक म्हणला, 4 मिस्त्री कामावून गेलाय, नेमकं त्याच्या घरी जाऊन चौकशी केर, काय दुखायलंय का, पैशाची काय अडचण आहे का, 4 झालं कामावून नाही, तू जाऊन विचार बरं. हे पोरग 4 त्याच्या घरी, आणि तिथं म्हणला गेला म्हणजे, तुम्ही 4 झालं कामावून नाहीत, काय अडचण आहे का, काय तब्येत बरोबर नाही का, काय पैशाची अडचण आहे का, जाऊ दे म्हणला, बोर करू नको. अरे म्हणले, काय झाले ते तर सांग. काय राव म्हणला, त्या 2-3 तू दुपारच्या पाऱ्यात मोटरसायकलवर असा आलास, स्टँडला गाडी लावलीस, घरात आलास, खुर्चीवर काय दिमागदाराने बसलास, बायकोला काय पाणी सांगितलं, ती गुळणी काय तोंडात घेतलीस, ती पिचकारी काय मारली, काय सीन होता राव म्हणला. ते म्हणले, मग काय नाही म्हणले, मी तसंच करून बघायला गेलो घरी, लय हाणलं मला. मला त्याला हसू नका, मला पुढचं सांगायचं. तर ते मुलगा त्याला काय म्हणला, मिस्त्री
माझं वय काय, तुमचं वय काय, माझं वैभव काय, तुमचं वैभव काय, माझी परिस्थिती काय, तुमची परिस्थिती काय, तुम्हाला हे शोभत नाही, मला हे शोभतं माझं ते वय, तुम्हाला ती शोभत नाही. तसं परमार्थ करणाऱ्या माणसाने त्यांनी का केला, आपण त्याच्या पात्रतेची आहोत का, आपली ती योग्यता आहे का, त्या माणसाने नादाला लागायचं. उगच परमार्थ नोही लेकुराच्या गोष्टी, लेकराचं आणि येडागाबाड्याचं काम नाही. येथे पाहिजे जातीचे, जातीचे माणूस लागतो परमार्थ करायला. निभरट माणसं काही कामाचे नाही. हो, म्हणून परमार्थ हा परिवर्तन करण्यासाठी करायचा असतो. हो, आणि परिवर्तन झाल्याच्या नंतर जीवनात सुख नावाची, आनंद नावाची, समाधान नावाची गोष्ट प्राप्त होते. आणि परमार्थ कुठे बी करता येत, सत्यातच होतो असं नाही, घरी प्रपंचात सुद्धा परमार्थ होतो. परमार्थ परमार्थ म्हणजे काय, फक्त त्याचं नामचिंतन. आणि ते करण्यासाठी काही करायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. नलगती सायास जावे व नंतरा, सुखे येतो घरा. तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, समाधान प्राप्त करण्यासाठी म्हणजे सुख प्राप्त करण्यासाठी आणि देव भेटण्यासाठी कुठं जायची गरज नाही, कोणाच्या मागं लागण्याची गरज नाही. मग ठाईच बैसोनी करा एकचित्त, एकचित्त करा आणि त्याचं नामचिंतन करा. त्याचं नामचिंतन केलं की तुम्हाला त्याच्याकडे जायची गरज नाही, मग ते तुमच्याकडे येत. आतापर्यंत जेवढे संत वाङ्मय आहे ना, कुठलाच महात्मान, कुठला संत, कुठला भक्त समाधानासाठी सुखासाठी कोणाच्या मागं नाही पळाला. याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, देवाच्या माग सुद्धा ते लागले नाही, मग देवच त्यांच्या माग लागला. असं त्यांनी जीवन घडवलं, तुकाराम महाराज पुढं आणि देव त्यांच्या माग, नामदेवराया पुढं आणि देव नामयाचे पाठी. असं आपलं जीवन व्यक्तिमत्व, असं आपलं जीवन असलं पाहिजे. त्याने आपल्या पाठीमागं, जनाबाईचं उदाहरण किती महत्वाचं, दाशी कुळामध्ये जन्माला आली बारा. जना गेली वरल्या राना, पाठीमागे उभा काना, जने येऊ दे गमला, गौऱ्या वेचू लागन तुला. पितांबराची केली ओटी, गौऱ्या वेचितो बोटो बोटी. काय अधिकार त्या जनाबाईचा, हे मी पहिल्या जनाचं सांगायलो बरं का, आताच्या नाही. आताची जना नवऱ्याला म्हणती ना, हाताने पाणी घेना, तू बी पिनान मला बी दिना वार जना. असल्या जना नाही, पहिल्या जनाचं सांगायला बरं. पण त्यांनी आपल्या पाठीमाग पळावं असं आपलं जीवन असलं पाहिजे. आणि ते जीवन अवस्था प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं, नामचिंतन. आणि त्याच नामाचं महत्व जगद्गुरु तुकाराम महाराजाला माहीत होतं, म्हणून तुकाराम महाराज मागणी करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. दान दे ग देवा, हे दान दे ग देवा, हे दान दे ग देवा,
हेच दान दे गा देवा, हे मागण्याचा अधिकार सुद्धा असावा लागतो बरं का। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात सेवा होती म्हणून त्यांना अधिकार होता मागण्याचा। उलट भगवान परमात्मा मला काहीतरी महाराजांनी मागावं अशी आशा करायची, एवढी त्यांची सेवा होती। आपली सेवाच नाही काय पण मागायचं लय नाद। भलत सकाळी उठली स्नान वगैरे केली की देवाच्या मंदिरात हे देवा काय करावं कळा ना, पोळीचं तर काय जोळा ना, भाकर काय गिळा ना, मग चपात्या खा। देवाला कशाला मागणी करतो, तुझा अधिकार नाही ना, सेवा नाही ना काही जीवनामध्ये, सेवा पाहिजे। लोक म्हणते ना आता आम्ही काय मंदिरातली पुजारी नाही सेवा करायला, आमची कशी आम्ही कशी सेवा करू। अरे सेवा या गोष्टीचा अर्थ काय त्याचं नामच चिंतन कर ना। तुका म्हणे देवा आणि चिंतन ही तुझी सेवा, नामच चिंतन करणं ही त्याची सेवा आहे। पण आपल्याला कसं झालंय खरं पटत नाही आणि खोटं सुटत नाही। आता हे कितवा सप्ताह आहे, 50वा हो, आणि किती करायची म्हणजे अशी पुन्हा पुढे किती करायची अजून, म्हणजे किती केल्याच्या नंतर कळण तुम्हाला। कीर्तनात बसल्या विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं, ताळी वाजा लागती, हे करायचं म्हणून करायचं, हे तसं नका करू। आणि तुम्हाला दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगू, आपण पुण्यवान आहे का पापी हे कोणाला विचारायचं नाही, मग कीर्तनात जाऊन बसायचं। आणि महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले की ऑटोमॅटिक जर तोंडाला नाव आलं समजायचं आपण पुण्यवान माणूस। आणि महाराज म्हणत असला तरी आपलं तोंड हाला ना समजायचं आपण पापी माणूस। हे माझी पदरची भाषा नाही बरं का, ही ज्ञानोपरायांची भाषा आहे। नामासिविन मुख तो नर पापी, तो पापी माणूस असतो। कारण सिद्धांत आहे का तीन, पापाने संसार आवडत असतो, पुण्याने देव आवडत असतो आणि ज्ञानाने देव कळत असतो। ज्याच्याकडे पुण्य आहे त्याला म्हणायची गरज नाही विठ्ठल विठ्ठल म्हण, त्याचं ऑटोमॅटिक सुरू होतं। म्हणून तर महाराज म्हणतात बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची होया दाती
चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ, चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.